एनआरसी आणि सीएएच्या विरोधात तमाम बारशिकर एकवटले होते. भव्य मोर्चा काढून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. शहरातील नागरिक आणि बारशिकरांच्या वतीनं नागरिकत्व सुधारणा कायदा आणि नागरिकत्व नोंदणी विरोधात मोर्चा काढण्यात आला होता. भगवंत मैदान इथून या मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. केंद्र सरकारनं संमत केलेल्या सीएए आणि विचाराधीन असलेल्या एनआरसी या कायद्याला बार्शीतील सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केला आहे. या आंदोलनात दिलीप सोपल यांनी संबोधन करीत आंदोलक कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर तहसीलदार प्रदीप शेलार यांच्याकडे याचं निवेदन देण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ कॉम्रेड नेते तानाजी ठोंबरे, भाऊसाहेब आंधळकर, कृष्णराज बारबोले, विवेक गजशिव, वाहेद पाशा शेख यांनीही यावेळेस आपलं मत व्यक्त केलं. या मोर्चात सामान्य नागरिकांनी सरकारविरोधी फलक झळकावत संविधान बचावं म्हणत निषेध नोंदवला. या आंदोलनाची सांगता राष्ट्रगीतानं झाली.